खरं सांगतोय मी, मला नाही माहीत ड्रग्जचं. बहुतेक ते सर्व फार्म हाऊसवर येण्याआधी ड्रग्ज घेऊन आले असावेत. तुला आम्ही लोक बच्चा वाटलो हा, की तू एक आम्हाला मस्तपैकी चॉकलेट देशील आणि आम्ही ते करत चगळत बसू, नाही का? खरं सांगतोय मी, प्लीज बिलीव्ह मी, मी नाही मारलंय अमृताला. डबल डेटिंग करत होतास ना तू? व्हॉट, तुझी अख्खी कुंडली आहे रे आमच्याकडे. तुझ्यामुळे अमृता आणि रुचिरामध्ये भांडणं सुरू होती, तसे मेसेजेस आहेत आमच्याकडे. माझ्यामुळे? असं का? असं का? दिखावटी शराफत मत दिखा, नाहीतर इथंच कपडे काढून ना मारेन, असा चटा चटा मारेन. रुचिरा तुझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होती ना? पण मी तिच्याकडे फक्त मैत्रीण म्हणूनच बघायचो. हो, मग या मैत्रिणीची फ्रेंड्स विथ बेनिफिट्स कधी झाली हे पण कळलं नाही तुला. मग हळूहळू रुचिराज जास्त आवडायला लागली, ते बघून अमृतानं राडा केला, ते बघून तुझी सटकली आणि मग म्हणून तिचा गेम करण्यासाठी तू ही पार्टी प्लॅन केलीस, बरोबर ना? नाही सर, खरंच नाही. सावळराम. येस सर. रात्रीच्या पंचनाम्यात अनेक गोष्टी निसटलेल्या असू शकतात सर. एकदा सगळा एरिया पुन्हा चेक करूयात सर. अंधारात हरवलेल्या गोष्टी दिवसा स्पष्ट दिसतील सर. ते वॉचमनला बोलवा जरा. येस सर. सर, सर, वॉचमन सर. वो पीछे वाला गेट रोज कौन खोलता और बंद करता है? मैं ही करते साहब. रोज लॉक करते हो? रोज लॉक करने का जरूरत नहीं साहब. चलो दिखाओ. सावळराम. येस सर. ते बघा काय. येस सर. सर, ते जॅकेट आहे. स्वप्नीलच्या जॅकेटवर एक एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटचा लोगो आहे बघा. हे जॅकेट तर स्वप्नीलचं आहे. जॅकेट तुझं? हो सर. बोल. सर, सर मी खरंच काहीच केलेलं नाही आहे सर. माझ्यावर विश्वास ठेवा सर. सर शपथ घेऊन सांगतो सर. खोट्या शपथा घेतो? नाही सर. मग हे तुझं जॅकेट मर्डरच्या ठिकाणी कसं काय पोहोचलं? सर मान्य, मी हे जॅकेट पार्टीमध्ये घातलं होतं पण अमृताला थंडी वाजत होती म्हणून तिनेच मागून घेतलं माझ्याकडून. तुम्ही रुचिराला विचारलं, ती सांगेल ती होती. एक हजूर, मी काय करायचंय तुम्हाला शिकवायचं नाही, कळलं का? जर आम्ही रुचिराला विचारल्यावर तिनं काही वेगळं सांगितलं. मॅम ऐका ना, मला खरंच जावं लागेल, माझा लंच ब्रेक संपलाय. पण माझं काम नाही संपलं ग अजून. मॅम मला जे काही माहित होतं ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय, अजून काय सांगू? तू जे सांगितलंयस ना ते खूपच अर्धवट आहे ग. आता जे लपवतेस ना ते सांग. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तू विनयला जिंकण्याचा प्रयत्न केलास म्हणून तुझे आणि अमृताचे वाद झाले असं म्हणायचंय मला. मॅम आमच्यात वाद कधीच नव्हते, हे साफ खोटे. अच्छा, मग दोन मैत्रिणी एकाच रूम मध्ये एकत्र राहून फोनवर आणि ते सुद्धा SMS वर बोलतात, याचा अर्थ काय समजायचा ग? मॅम आमच्या वेळा मॅच होत नव्हत्या, रूम मध्ये एकत्र असतानाही आमचं बोलणं नाही व्हायचं. कशा होतील ना वेळा मॅच? विनय सोबत लपून छपून डिनरला जात होतीस ना? हे बघे, जे काही आहे ना ते लगेच आणि खरं खरं सांगून टाकायचं, अजून वेळ नाही गेलेली. हा बोल. ठीक आहे, मी घेऊन येते तिला. हो चल, आपल्याला जायचंय. कुठे? सर मी सांगितलं होतं ना आधीच, आम्ही दोघं फक्त चांगले मित्र आहोत. फक्त चांगले मित्र है ना? तुम्ही फक्त चांगले मित्र होते म्हणून लपून छपून पिक्चरला जात होते, लपून छपून लेट डिनर डेटला जात होते हा, आणि नंतर झोपायच्या आधी लपून छपून चॅट करत होते, कारण तुम्ही फक्त चांगले मित्र होते, नाही का? नाही ते इधर शाना कौवा नाही बनने का?
हे बघा, जे काही आहे ना ते सगळं खरं सांगून टाका. रुचिरा, तुमच्या फोनमधनं सगळी कुंडली कळली आहे आम्हाला ऑलरेडी, त्यामुळे खोटं नाही बोलायचं. विनयला जेव्हा अमृता स्वप्नील बरोबर फिरायला जाते हे समजलं, त्यावेळेस तो एकदम अपसेट झाला होता. मी त्याला खूप सांगायचा प्रयत्न केला की असं काही नाही आहे, त्यांच्यात फक्त फ्रेंडशिप आहे, पण तो काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. ठीक आहे, पुन्हा कदाचित यावं लागेल चौकशीसाठी, पण तोपर्यंत शहर सोडून जायचं नाही. हम लोगों ने तुम लोगों की स्टोरी सुन ली है ना, हाँ, उसमें भरोसा भी कर लेते. आत्ता कस्टडीत घेत नाही होत आम्ही तुम्हाला. ज्या दिवशी कस्टडीत घेऊ ना त्या दिवशी आमच्या इतका वाईट कोणी नसेल. निघा. रुची, रुची, थँक्स, थँक्स अ लॉट फॉर एव्हरीथिंग यार. चल ना, मी सोडतो तुला ऑफिसला. त्याची गरज नाही आहे मला, जाईन मी माझी. काय झालं, माझ्यावर का चिडतेस तू? तू परत मला ऑफिसमध्ये येऊन डिस्टर्ब करायचं नाहीयेस हा? एक सेकंड, नीट बोलायचं माझ्याशी. का काय करशील रे तू? मरायची खूप हौस आली आहे. ती अमृता तर गेली आणि नशीब समजा मी तुझी बाजू घेतली, आणि या सगळ्यात जर मी एकटीच अडकले ना तर मी तुलाही नाही सोडणार. अर्जुन सर, रुचिराबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे विनयला मिळवण्यासाठी तिने अमृताला संपवलं असावं? सर, माझा डाऊट अजूनही विनयवरच आहे. मला असं वाटतं सर की जेव्हापासून अमृता स्वप्नील बरोबर फिरायला लागली तेव्हापासून विनयचा जळफळाट झाला असणार. सर, किंवा स्वप्नील सुद्धा. सर, हे स्वप्नीलचे ड्रग्ज रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत सर. सर, स्वप्नीलला अमृता आवडत होती, मात्र तिला पैसेवाला जिन म्हणजेच विनय आवडत होता. त्याचा त्याला राग आला असणार आणि ड्रग्जच्या नशेमध्ये त्याने अमृताला संपवलं असणार. या सगळ्या ऑबियस पॉसिबिलिटीज आहेत. खरं कारण वेगळं असू शकतं. कदाचित अमृताला अशा काही गोष्टी कळल्या असणार ज्या कळू नयेत असं त्यांना वाटत असेल. जस्ट अ मिनिट. हॅलो शॉर्ट डिस्कस. जेवढी माहिती तुम्हाला मिळाली ना तेवढी पुरेशी आहे ऑफिसर. एक मिनिट, इट्स इम्पॉसिबल. आम्हाला कमिशनरच्या ऑर्डर्स आहेत डायरेक्ट, आणि तुम्ही फोन ठेवू शकता, मला पुन्हा फोन करायची गरज नाही आहे. सर कुठून? मंगल झवेरी, होम सेक्रेटरीचा कॉन्टॅक्ट आहे. सर, सर आता काय? एक गोष्ट नक्की की स्टॉक, ड्रग्सचा स्टॉक इथेच असणार आहे आणि आपण तो कधी ना कधीतरी शोधून काढू याची त्यांना खात्री आहे. विद्या सर, त्या रुचिरावर लक्ष ठेव. येस सर. एनी प्रोग्रेस? येस सर. आपल्याकडे हे जे जॉईंटचे सॅम्पल आहेत ते ड्रग्सच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार केलेले. अच्छा, म्हणजे इथे जॉईंट्स हे बनवायला लागले ते. सर, अर्जुन, हा फोटो कोणाचा आहे? सर हा टोनी. त्या दिवशी पार्टीमध्ये फूड अँड बेवरेजेस हा सप्लाय करत होता. सर, याचा एक लाऊंज आहे, यूथमध्ये खूप फेमस आहे. सो हॉट बॉय. सर, काय करायला पाहिजे हे तुला सांगायची गरज नाही आहे. गेट इट सर.